की राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? येतात 40 फुटले, 50 फुटले, 100 फुटले. अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही. भारतीय जनता पक्ष या अफवा आणि वावड्या उठवत आहे. मशीन आता परत रिपेअर करायची वेळ आली आहे, इतक्या वेळ धुवून झाला आहे. महाविकास आघाडीतले तीनही घटक पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अर्थात शिवसेना, या तिघांची आघाडी मजबूत आहे. आणि या मजबूत आघाडीची भीती भारतीय जनता पक्षाला वाटते आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली. म्हणून 2024 पर्यंत ही आघाडी खिळखिळी करण्याचं त्यांचं कारस्थान नक्की आहे. शिवसेनेतून काही आमदार फोडले म्हणून शिवसेना फुटली का? आमदार गेले असते. 20-25 आमदार जाणं म्हणजे पक्ष खिळखिळा होणं असं होत नाही. नक्कीच मीही म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष फुटला का? आजही हा पक्ष शरद पवार या नावाशी बांधलेला आहे. आजही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे या नावाशी बांधलेली आहे. आणि बातम्या वगैरे येतात 40 फुटले, 50 फुटले, 100 फुटले. अशा प्रकारच्या बातम्या म्हणजे अंतिम सत्य नाही, हे फायनल ट्रूथ नाही आहे. माझी पक्की माहिती आहे तुम्हाला, मी दाव्यानं सांगतो, ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत अजितदादांविषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी, माझ्या माहितीप्रमाणे त्या खोट्या आहेत. भारतीय जनता पक्ष या अफवा आणि वावड्या उठवत आहे, लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे, आपापसात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण तसं काहीही होणार नाही. सगळ्यात जास्त पोटात गोळा आलेला असेल राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या बातम्यांवर, आणि त्यांचा जो काही गट आहे त्यांचा, त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. पण अजितदादा पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहेत, प्रमुख नेते आहेत, आणि त्यांचं राजकीय भविष्य हे महाविकास आघाडीतूनच शिखरावर जाणार आहे पुन्हा एकदा, हे मला माहिती आहे. त्यांच्याविषयी या सगळ्या बातम्या आणि वावड्या आणि रेवड्या उठवल्या जात आहेत, त्याचा महाविकास आघाडीच्या एकीवरती आणि मजबूतीवरती काही परिणाम होणार नाही. आज सकाळी आम्ही सगळे एकमेकांशी बोललेलो आहोत, माननीय शरद पवार जे असतील, माननीय उद्धव ठाकरे जे असतील, सुप्रियाताई असतील, राष्ट्रवादीचे इतर काही प्रमुख नेते, आम्ही सगळे आज सकाळी एकमेकांशी बोलून माहिती घेतली. हे जे मी आकडे सांगताय, आकडे कुठून येतात मला माहीत नाही, आणि एकाच वृत्तपत्राला आकडे कसे मिळतात, पण येऊ द्या का हरकत नाही, लोक एन्जॉय करतात. यामध्ये बघायचं तर भाजप मिशन रूटच राबवण्याचा प्रयत्न करत आहे, कुठेतरी 200+ जागा आणि 45+ जागा मिळवण्यासाठी ते हा प्रयत्न करताना. 45+ नाही, 10 मिळवलं तरी भरपूर आहेत लोकसभेच्या. आणि महाविकास आघाडीचं मजबूत गठबंधन जे आहे या महाराष्ट्रातलं, ते किमान विधानसभेच्या 185 जागा जिंकणार. तुम्ही किती फोडाफोडी करा, तुम्ही आमदार फोडाल, तुम्ही खासदार फोडाल, पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही आमच्या पाठीशी. हे चित्र आपण पाहत आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा असतील किंवा शिवसेनेच्या स्वतंत्र सभा असतील, लोकांची चीड आणि संताप दिसते. आणि याचा धसका जर भारतीय जनता पक्षाने घेतला असेल, त्यातून या सगळ्या अफवा वावड्या रेवड्या उडवल्या जात, त्यात उडवू द्या, उडवू द्या. काल पृथ्वीराज चव्हाण जे महाविकास आघाडीमधले जे वरिष्ठ नेते, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस हे देखील चालवलं जाऊ शकतं येत्या काही काळामध्ये. काल बाबनकुळे यांनी तिथे सांगितलं की आमच्या पक्षामध्ये हा भरतीचा महिना आहे, त्याचा संबंध कुठे ना कुठेतरी लावला जाऊ शकतो का? ती भरती बिनपगारी असेल त्यांची, बरं का? अलीकडे कॉन्ट्रॅक्ट लेबर यांची भरती फार होते, आणि जर कोणी कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून घेणार असतील ते, त्यांनी घ्यावं ना. त्यांची वॉशिंग मशीन आता परत रिपेअर करायची वेळ आली आहे, इतक्या वेळ धुवून झाला आहे. आता ह्यांना सगळ्यांना टाकावं लागेल भाजपच्या लोकांना त्यांच्याच मशीनमध्ये. सर, सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात येण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे? शक्यता नाही, मला खात्री आहे. हे मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरतील याची मला खात्री आहे. हा देश संविधान, कायदा, कानून, बरं का, नियम यानुसार
चालतो असं मी मानतो. भले केंद्रातले काही लोक सत्ताधारी यंत्रणावर दबाव आणून त्यांना हवे तसे निकाल घेत असतील, पण अजूनही या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये रामशास्त्री आहेत. म्हणून आम्हाला खात्री आहे की निकाल आणि न्याय यात फरक आहे, आम्हाला न्याय मिळेल. कदाचित त्या वृत्तपत्राने स्वतःच पत्र तयार केलं असेल 40 जणांचं, मला माहित नाही. पण मी म्हणतो या वावड्या आहेत, यात काही तथ्य नाही.